आता नेमका नेमका काय निर्णय दिला? सोनई दलित हत्याकांडामधील एकूण 6 आरोपींना न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केलं की हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे आणि यातील मयत सचिन घारू याचं एका सवर्ण जातीतील मुलीवरती प्रेम होतं, त्याचा राग येऊन त्या मुलीच्या नातेवाईकांनी सचिन घारू व त्याचे दोन मित्र जे अत्यंत 25 वर्षाच्या आतील होते त्यांचा 1 जानेवारी 2000 निघृणपणे खून केला. राग एवढ्या कमालीचा होता की सचिन घारू याच्या हातापायाचे 8 तुकडे करून ते एका बोरिंग मशीनमध्ये टाकण्यात आले होते. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी या न्यायालयात आम्ही सिद्ध केली आणि 6 आरोपींना न्यायालयाने फाशी शिक्षा ठोठावलेली आहे. जात व धर्म यांचा खोटा अहंकार बाळगणाऱ्या समाजातील ठेकेदारांना त्यांच्या उरात धडकी भरवणारा हा निर्णय आहे. कारण ज्या क्रूरतेने या आरोपींनी एका तिन्ही लोकांची ज्या पद्धतीने हत्या केली त्या हत्येचं वर्णन करायला देखील शब्द अपुरे आहे आणि शेक्सपियरचे हॅमलेट देखील आज टू बी ऑर नॉट टू बी या विवंचनेत पडला असता. कारण ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली त्या पद्धतीचा न्यायालयाने आपल्या निकालपत्रात उल्लेख केलेला आहे. न्यायालयाने सांगितलं की जात व्यवस्थेवरती विश्वास ठेवणं, त्यानुसार त्या निघून लोकांचा खून करणं, म्हणून आरोपींना या समाजात राहण्याचा मुळीच हक्क नाही, हेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सर आज